नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक क्षेत्रफळ आणि आज आपल्याला संच पंधरा पॉइंट चार मधील प्रश्न दोन सोडवायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आता दुसरं उदाहरण आपल्याला पाहायचंय बघा दुसऱ्या उदाहरणात काय म्हटलंय तर आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन पीक्यू आर एस चे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी थोडस मी तुम्हाला एक सांगतो बघा कि अशा पद्धतीने तुम्ही जर प्रत्यक्षात आकृती काढायला गेलात पुस्तकात दाखवली तर ती तशी काढता येत नाही म्हणजे पीक्यूचं जे माप आहे ना ते पंचवीस असायला हवं होतं क्यू आरचं छप्पन्न असायला होतं पण या ठिकाणी तो आकृती काढण्याचा भाग झाला या ठिकाणी जे पुस्तकात आहे तेच मी तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतोय प्रत्यक्षात थोडीशी आकृतीतलं इथलं माप बदलायला हवं हो, पण मी पुस्तकात आहे तसंच सोडून दाखवतो बघा लांबी पी एस बरोबर छत्तीस मीटर इथे दिसते लांबी पी एस बरोबर किती छत्तीस मीटर दिसते लांबी एस आर बरोबर पंधरा मीटर दिसते ना लांबी एस आर बरोबर पंधरा मीटर ठीक आहे लांबी पी क्यू बरोबर छप्पन्न मीटर आणि लांबी क्यू लांबी आर बरोबर पंचवीस मीटर ही जी माहिती आहे ती आकृतीवरून आपल्या लक्षात आलेली आहे ती आपण लिहिलेली आहे आता बघा हा त्रिकोण आहे पी एस आर हा काटकोण त्रिकोण आहे कारण या ठिकाणी काटकोणाचं चिन्ह दिलेलं आहे काटकोण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची आता या ठिकाणी पी एस उंची आहे या ठिकाणी काटकोण झालेला आहे दिसतोय तुम्हाला एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर एकशे दोन गुणिले लांबी एस आर हा बघा हा पाया धरलेला आहे एस आर गुणिले लांबी पी एस ठीक आहे लांबी एस आर गुणिले लांबी पी एस आणि गुणिले छेद दोन हे आहेत बरोबर आहे आता या किमती लिहू शकता कारण एस आरची पण लांबी ते, पी त्यांनी दिलेली आहे आणि लांबी पी एस पण दिलेली आहे ठीक आहे तर मग छेद दोन गुणिले पंधरा गुणिले छत्तीस ठीक आहे आता या ठिकाणी भाग लावाल बघा बे के बे आणि बे के पे बे अठ्ठीस सोळा म्हणजे दोन्ही छत्तीसला भागलं तर अठरा येतं सोपं रूप दिले आपण म्हणजेच पंधरा गुणिले अठरा येईल आणि यांचा ज्या वेळेला तुम्ही गुणाकार कराल तेव्हा उत्तर येईल दोनशे सत्तर हे काही घ्यायची गरज आहे का अठरा पंचे नव्वदशे शून्य नऊ अठरा एक अठराव सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर चौरस मीटर मीटर का म्हटलंय कारण हे ही जी माप आहेत ती मीटरमध्ये दिली आहेत म्हणजेच पी एस आर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते दोनशे सत्तर चौरस मीटर आहे पण तुम्ही म्हणाले पी पी एस आरचं काढलं तुम्ही मुळात तर आपल्याला चौकोन पी क्यू आर एसचं काढायचं आहे ना या पी क्यू आर एसचं काढायचं मग ते काय झाले आहे चौकोन पी क्यू आर एसचं थेट आपल्याला काढता येणार नाही कारण तो कुठल्या प्रकारचा चौकोन आहे ते माहीत नाही आपल्याला मग त्यासाठी ते आपण काय करू या त्रिकोणाचं पहिलं काढून घेऊ नंतर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेऊ आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज असेल तीच असेल ना क्यू आर एसची म्हणून पहिल्यांदा आपण त्रिकोण पी एस आरचं क्षेत्रफळ काढलं नंतर आपण आता क्यू आरचं काढू पण ते क्यू आरचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या ठिकाणी उंची तर दिलेली नाही म्हणजे एकशे दोन पाया पायागुणी उंची या सूत्राचा वापर होणार नाही त्रिकोणाची अर्धपरिमिती काढून मग आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येईल परंतु त्रिकोणाची अर्धपरिमिती काढण्यासाठी आपल्याला एक दोन आणि ही तीन तीनही तीनही बाजू माहिती असायला लागतात पण इथं आपल्याला दोनच बाजू माहिती आहेत तिसरी बाजू माहीत नाही मा मग अर्धपरिमिती कशी काढणार काढता येते कसं तर आपण बघा हा काटकोण त्रिकोण आहे त्याच्यामुळे बाजू ची लांबी काढू शकतो कसं आहे ते बघा आता तुम्ही बाजू पियार म्हणजे हा या काटकोण त्रिकोणाचा तो करण आहे बरोबर ना आता बघा त्रिकोण पी एस आर या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे ना कर्ण वर्ग बरोबर वर वर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणून लांबी पी आर वर्ग बरोबर लांबी पी एस वर्ग अधिक लांबी एस आर वर्ग ठीक आहे म्हणजे या ठिकाणी उंचीचा वर्ग अधिक पाया वर्ग आता या किमती लिहू शकता ना लांबी पी एस म्हणजे तुम्हाला माहिती आहे छत्तीस आहे आणि लांबी एस आर म्हणजे पंधरा आहे म्हणून छत्तीसचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग हे वर्ग पाठ असतील तर चांगली गोष्ट आहे नसतील पाठ तर छत्तीस गुणि छत्तीस करा एक हजार दोनशे शहाण्णव अधिक दोनशे पंचवीस यांची बेरीज करा ती आलेली आहे एक हजार पाचशे एकवीस म्हणजे लांबी पी आर वर्ग बरोबर एक हजार पाचशे एकवीस मग आता आपल्याला पी आरचा वर्ग नको तर पी आर लांबी पी आर काढायची म्हणून त्याचं वर्गमूळ करूया लांबी पी आर बरोबर वर्गमूळात एक हजार पाचशे एकवीस म्हणून लांबी पी आर बरोबर एकोणचाळीस मीटर आता तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट कसं काय कळलं तर तुम्हाला माहिती आहे आपण वर्गमूळ शोधण्यासाठी अवयव पाडतो तर तुम्ही तुम्हाला जर हे माहीत नसेल एकोणचाळीस वर्गमूळ कसं काढायचं तर तुम्ही अवयव पाडून त्याचं वर्गमूळ काढू शकता तर लांबी पी आर बरोबर एकोणचाळीस मीटर आलेली आहे आता पुढे जाऊया त्रिकोण पी क्यू आरमध्ये आता त्रिकोण पी एस च क्षेत्रफळ काढलं आता आपण या त्रिकोण पीक्यू आरचा विचार करूया लांबी ती ए, ए बरोबर छप्पन्न मीटर हे बघा लांबी पी क्यू छप्पन्न मीटर आहे ते ए नंतर लांबी क्यू आर लांबी क्यू आर बरोबर बी बरोबर पंचवीस मीटर दिले आणि आता लांबी पी आर म्हणजे सी किती आले एकोणचाळीस मीटर काढले ना आपण म्हणून लांबी पी आर बरोबर बर सी बरोबर एकोणचाळीस मीटर ठीक आहे मग आता तुम्हाला त्रिकोणाची अर्धपरिमिती काढता येऊ शकेल त्याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला त्रिकोणाची परिमिती एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद दोन ठीक आहे आता या किमती लिहून घेऊ आपण ए म्हणजे छप्पन्न बी म्हणजे पंचवीस सी म्हणजे एकोणचाळीस छेद दोन यांची बेरीज केली आपण समजा ते काय होते स्क्रीनवर राहत नाही म्हणून मी हे बाकीचे टाकलेलं आहे आता इथं जागा राहत नाही म्हणून हे स्क्रीनवरचं मी घालवलंय आता यांची बेरीज केली तर ती किती येते एकशे वीस बरोबर आहे एकशे वीस छेद दोन सहा पाच अकरा नऊशे वीस वीसशे शून्य चालत दोन पाच पाचन दोन सात सात तीन दहा दोन बारा म्हणजे एकशे वीस चेद दोन दोन एकशे वीसला लागलं तर उत्तर येतं साठ म्हणजे हे काय आलं साठ मीटर साठ मीटर काय आले तर त्रिकोणाची अर्धपरिमिती एस म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोणाची अर्धपरिमिती काढलेली आहे आता आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग ते सूत्र काय आहे त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस गुणिले कंसामध्ये एस वजा ए गुणिले दुसऱ्या कंसात एस वजा बी गुणिले तिसऱ्या कंसात एस वजा सी आता एसची किंमत तुम्ही काढली आहे साठ एची किंमत माहिती आहे तुम्हाला छप्पन्न बीची किंमत माहिती आहे पंचवीस आणि सीची किंमत माहीत आहे एकोणचाळीस ठीक आहे तर आता मग आपण काय करूया हे किंमती लिहून घेऊया म्हणून बघा वर्गमुळात साठ गुणिले कंसात साठ वजा छप्पन्न गुणिले साठ वजा पंचवीस गुणिले साठ वजा एकोणचाळीस ठीक आहे आता यांची तुम्ही वजाबाकी करा साठमधून छप्पन्न गेले चार येतं साठ वजा पंचवीस गेले पस्तीस येतं आणि साठ वाजा एकोणचाळीस गेले एकवीस येतं तर इथंही लिहूया आपण म्हणजेच वर्गमुळात साठ गुणिले चार गुणिले पस्तीस गुणिले एकवीस ठीक आहे पुढे मी मागाशी सांगितलं की तुम्ही थेट अवयव काढू शकता परंतु मला काय सवय आहे लहानापासून सुरुवात करतो मी अवयव पाडायला म्हणजे आपलं कुठेही चुकत नाही थोडी पायरी वाढते पण समजतं नक्की काय आहे ते बघा साठ ही समसंख्या म्हणून दोन्ही भाग जाऊ शकतो म्हणजे जा दोन गुणिले तीस पहिल्यांदा अवयव पाडले चारचे अवयव दोन गुणिले दोन, दोन दोन ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पुढे काही ह्याचे अवयव पडणार नाही पस्तीसचे अवयव भागात दोन्ही भाग जात नाही तीन्ही भाग जात नाही चारनी भाग जात नाही पाचनी जातो पाच सात पस्तीस म्हणून पाच गुणिले सात पाच आणि सात या दोन्हीही मूळ संख्या आहेत त्यामुळे पुन्हा याचे भाग जाणार नाहीत आणि एकवीस दोन्ही भाग जात नाही परंतु तीन्ही भाग जातो तीन सत्ता एकवीस तीन आणि सात या मूळ संख्येत म्हणून याचे पुन्हा भाग पडणार नाहीत म्हणजे भाग कुणाचे पडतील तीसचे भाग पडतील ते बघूया हे दोन मी आहे तसेच लिहिले तीसचे अवयव कसे पाडले तर दोन गुणिले पंधरा कारण समसंख्या म्हणून भाग जाईल दोन गुणिले पंधरा पुन्हा हे दोन आहेत तसे हे दोन आहेत तसे हे पाच आहेत तसे हे सात आहेत तसे हे तीन आहेत तसे आणि हे सात आहेत तसे पुन्हा आता आता कोणाचे अवयव पडतील पंधराचे अवयव पडतील कारण पंधराही संयुक्त आहे बाकी या मूळ संख्या आहेत ना पुन्हा बघा वर्गमुळात हे दोन आहेत तसेच हे दोन आहेत तसे या पंधराचे अवयव पडले तीन गुणिले पाच तीनापाची पंधरा आता तीन, तीन आणि पाच या दोन्ही मूळ संख्या आहेत याचे पुन्हा भाग पडणार नाही मग नंतर हे दोन आहेत तसेच लिहिले हे दोन आहेत तसेच लिहिले हे पाच आहेत तसेच हे सात आहेत तसेच हे तीन आहेत तसे आणि हे सात आहेत तसे आता काय करूया आता बघा दोन गुणिले दोन म्हणजेच काय दोनचा वर्ग होतो की नाही एखादी संख्या दोनदा घ्या आणि त्याचा गुणाकार करा म्हणजे वर्गसंख्या म्हणून बघा इथे वर्गमुळात मी काय लिहितो आहे ही जोडी आहे म्हणून दोनचा वर्ग नंतर अजून इथे बघा दोन गुणिले दोन आहे म्हणजे पुन्हा दोनचा वर्ग झाला आता बघा तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे म्हणजे तीन गुणिले तीन तीनचा वर्ग झाला पाच गुणिले पाच म्हणजे पाचचा वर्ग झाला आणि इथे बघा इथे सात आहे इथे सात आहे सात गुणिले सात सातचा वर्ग आता एखाद्या संख्येचा वर्ग आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ म्हणजे काय तीच संख्या आहे ना म्हणून इथे बघा काय येतं आहे दोन इथे याचे दोन इथे याचे तीन इथे पाच आणि इथे हे कसं आलं दोनचा वर्ग केला आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ केलंय म्हणजे दोनच येणार ना ती दोनचा वर्ग केलाय पुन्हा वर्गमूळ केलं म्हणजे दोनच येणार तीनचा वर्ग केलाय पुन्हा वर्गमूळ केलंय तीनच येणार पाचचा वर्ग केलाय पुन्हा त्याचं वर्गमूळ केलंय पाचच येणार सातचा वर्ग केलाय पुन्हा त्याचं वर्गमूळ केलं म्हणजे सात येणार यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं चारशे वीस चौरस मीटर काय येतं चारशे वीस चौरस मीटर येतं बरोबर काय कारण इथे एकक मीटर आहे पुढे आता आपल्याला चौकोन पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि अशी आपण पाहिलं चौकोन पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ कसं येणार तर त्रिकोण पी एस क्षेत्रफळ घ्यायचं अधिक त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ घ्यायचं म्हणजेच आपल्याला एकूण चौकोन पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ मिळेल त्रिकोण पी एस आर अधिक त्रिकोण क्यू आर यांची क्षेत्रफळ बरोबर आहे ना मग आता ते लिहून घेऊया आपल्याला माहिती आहे त्रिकोण पी एस आरचं क्षेत्रफळ आपण मग दोनशे सत्तर मीटर काढलं आणि आता त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आपण चारशे वीस काढलं ह्या दोघांची बेरीज केली तर ती बेरीज येते सहाशे नव्वद चौरस मीटर दोनशे सत्तर अधिक चारशे वीस सहाशे नव्वद येतं म्हणजे चौकोन क्यू आर एसचं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं सहाशे नव्वद चौरस मीटर बरोबर आहे ला ला तर अशा पद्धतीने आपण हे दुसरं उदाहरण देखील सोडवलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो ते बेलचं ऐकॉन दिसते ना त्याला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद